आजचं युग वेग हे कौशल्य प्राप्त व्यक्तींच आहे स्पर्धेत टिकण्यासाठी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे त्या दृष्टीनं युवतींनी करिअरचं नियोजन करावं त्यांच्या प्रवासात भागीरथी युवती मंच सतत सोबत राहील अशी ग्वाही भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती म्हाळिक यांनी दिली करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं भागीरथी युवती मंचच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या करवी तालुक्यातील सांगरुळ इथं भागीरथी युवती मंच स्थापन करण्यात आलाय त्याचं उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि नूतन सरपंच सदाशिव खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा मुलींनी अभ्यास करावा युवतींसाठी केटरिंग कॉम्प्युटर फॅशन डिझाईन ब्युटी पार्लर यासारखे कोर्सेस मोफत सुरू आहेत त्याचं प्रमाणपत्रही मिळतं या प्रमाणपत्रावर युवतींना बँकांकडून अर्थसहाय्य मिळतं तसंच ज्या मुलींना शिक्षणाची अडचण आहे अशा युवतींसाठी शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध आहेत असे कोर्सेस करून शिक्षण घ्यावं त्यातूनही आपलं करिअर घडू शकतं भागीरथी महिला संस्था युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी नेहमीच पुढं असून महिला आणि युवतींना सक्षम बनवण्यासाठी युवती मंच तुमच्या सोबत असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नूतन सदस्य आणि सरपंच यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच बाजीराव खाडे भरत खाडे शशिकांत मेहतर दिलीप खाडे निवास वादकर धोंडीराम खाडे यांच्यासह युवती मंचाच्या ज्योत्स् खाडे मीना लोंढे नेहा खाडे सुमन पाटील स्मिता खाडे शारदा खाडे वर्षा मगदुम राजश्री खाडे अश्विनी मोहिते सविता मगदूम रुपाली मेढे तेजस्विनी खाडे दीपाली खाडे पूनम खाडे यांच्यासह युवती आणि महिला उपस्थित होत्या